नमस्कार मित्रांनो जो राऊंड पहिला आहे बी एम एस बी एच एम एस आणि फिजिओथेरपीचा तर या इंचे जे कट ऑफ्स आहेत बी एम एस बी एच एम एस आणि बी पी टी एच तर हे जे तिन्ही कोर्सेस आहेत याचे कट ऑफ जे आहेत तर ते या राऊंडला वर जाणार आहेत तर याची कारण या, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूया या व्यतिरिक्त मी सांगितलेल्या कारणाच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला अजून काही एक्स्ट्रा या ठिकाणी वाटत असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आता या दोन ते तीन दिवसामध्ये जे चॉईस फिलिंग सुरू आहेत तर या चॉईस फिलिंगच्या दरम्यान असं लक्षात आलं की जे मुलं साधारण एक चारशे सत्तर ओके चारशे सत्तर ते पाचशे या दरम्यान आहेत आणि त्यांना आता थोडं क्लिअर झालंय की आपल्याला एम बी बी एस मिळणं शक्य नाही तर या मुलांनी जे अगोदर एम बी बी एस बी डी एस चे चॉईस फिलिंग करायचे या मुलांनी आता थोडा विचार बदललाय बरेच मुलं तर समजा रिपीट करणार पण आता आमच्याकडे असलेले पेड मेंबरमध्ये असलेले बरेच स्टुडंट असे आहेत की जे चारशे सत्तर आणि पाचशे या दरम्यान आहेत सुरुवातीला त्यांना बीएमएस करायचं नाही असा त्यांचा निर्णय होता पण आता या दोन दिवसामध्ये असं लक्षात आलं की सर आम्ही बी एम च्या चॉईस फिलिंग करून ठेवतो एरवी बी एम एस चा पहिला राऊंड जो आहे तर तो फ्री एक्झिट आहे तर त्यामुळं हे जे मुलं आहे चारशे सत्तर आणि पाचशे दरम्यानचे तर त्या मुलांनी बी एम चॉईस फिलिंग करायला सुरुवात केलेली आहे आज चॉईस शेवट चा शेवटचा दिवस आहे पण जे चारशे सत्तर आणि पाचशेच्या दरम्यानचे मुलं आहे की जे एम बी बी एस ला अगोदर प्रेफर करत होते तर त्यांनी सध्या बी एम एस गव्हर्नमेंट कॉलेज टाकलेले आहेत असं आपल्याला दिसून येत आहे आता आपल्या हे जे जिजाव अकॅडमीचे जे पेड मेंबरचे जे ग्रुप आहेत तर या ग्रुपमध्ये जास्तीत जास्त मुलांनी हाच विचार केलाय काही मुलं रिपीटचा ऑप्शन सुद्धा ठेवतायत पण रिपीट ऑप्शन ठेवणारे मुलं खूप कमी आहेत आता या कारणामुळं हे जी संख्या आहे चारशे सत्तर ते पाचशे या दरम्यानचे मुलं फर्स्ट राऊंडला का करतायत कारण बीएमएस एस बी फिजिओथेरपीचा फर्स्ट राऊंड हा फ्री एक्झिट आहे तर हे सर्वांना माहिती आहे म्हणजे जर कॉलेज मिळालं आणि नाही जरी घेतलं तरी सुद्धा चालतं राऊंडमधून बाहेर होणार नाही तर या मुलांनी गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट एडेडचे जे काय समजा ट्वेंटी टू कॉलेजेस आहेत बावीस कॉलेजेस येते तर ते सर्वच्या सर्व कॉलेजेस लिस्टमध्ये ठेवलेले आहे ओके तर हे पहिलं रिजन आहे की ज्यामुळं बी एम एस चा जो कट ऑफ आहे तर तो वर जाऊ शकतो तर हे रिजन तुमच्या लक्षात आला असेल की जे जास्त वाले मुलं आहेत तर ते पहिल्या राऊंडला फ्री एक्झिट असल्यामुळं बीएमएस चे चॉईस फिलिंग करत आहेत आता जे मुलं बी एम करणार होते फक्त आणि त्यांचा स्कोअर हा साडेतीनशे प्लस होता साडेतीनशे प्लस पण त्यांना आता कुठतरी अशी भीती वाटते की जर सर जर बीएमएस नाही मिळालं तर मग आम्ही नेमकं काय का करावं आणि एरवी पहिला राऊंड जो आहे तर तो फ्री एक्झिट आहे मग हे जे साडेतीनशे प्लस मुलं आहे तर यांनी सर्वच्या सर्व बीएमएस कॉलेज आपल्या लिस्टमध्ये ठेवलेले आहे टोटल जे काय समजा बावीस कॉलेजेस आहेत गव्हर्मेंट गव्हर्नमेंट एडेडचे आणि इतर पासष्ट कॉलेजेस हे सर्वच्या सर्व जवळपास एटी सेवन कॉलेजेस जे आहेत बी एम एस चे तर साडेतीनशे प्लस ज्यांचा पण स्कोअर आहे चारशे पर्यंत स्कोर आहे तर अशा मुलांनी टोटल एटी सेव्हन कॉलेजेस जे आहेत तर ते आपल्या लिस्टमध्ये टाकलेले या दोन दिवसामध्ये आम्हाला दिसून आलं ओके आता यामुळं नेमकं काय झालं का तर यामध्ये जास्तीत जास्त मुलांची संख्या वाढली साडेतीनशे प्लस वाल्यांची तर त्यामुळं इथला कट ऑफ सुद्धा आता याच कारणामुळे वर जाऊ शकतो पहिलं कारण तर हे होतं की चारशे सत्तर ते पाचशे दरम्यानच्या मुलांनी सुद्धा चॉईस फिलिंग केलेली आहे आणि तीनशे पन्नास प्लस वाल्यांनी सर्वच्या सर्व कॉलेज टाकलेले दिसतात म्हणजे असं काही नाही की सर आम्हाला ठराविक कॉलेज टाकायचे सर्व कॉलेज टाकायचे आणि त्यात जे मुलं साडेतीनशे प्लस आहे आणि त्यांना खूपच भीती वाटते आणि पहिला राहून फ्री एक्झिट आहे तर हे सर्वांना माहिती आहे तर त्यांनी बी एचएमएस चे काही टॉप चे जे चार पाच कॉलेजेस आहेत जस की गव्हर्नमेंट जळगावचं कॉलेज बीएचएमएस च तर ते सुद्धा लिस्टमध्ये ठेवलं आणि सोबतच पुण्याचं कॉलेज नाशिकचं कॉलेज खामगावचं कॉलेज तर हे सुद्धा यांनी बी एच एम एस चे सुद्धा चार ते पाच कॉलेज लिस्टमध्ये ठेवलेले दिसून आलेत ओके चार ते पाच कॉलेज किती स्कोअर वाल्यांनी तर साडेतीनशे प्लस वाल्यांनी आता एक विचार करा की ज्यांचा स्कोअर दोनशे तीस आहे ज्यांचा स्कोअर दोनशे पन्नास आहे तर त्यांना बीएमएस या राऊंड मध्ये मिळणं तर पॉसिबल नाही तीनशे प्लस वाल्यांना सुद्धा पॉसिबल नाही पण बी एच एम एस चांगल्या कॉलेजमध्ये मिळण्याचे सुद्धा कमी झाले कारण जवळपास साडेतीनशे प्लस वाले की जे दरवर्षी फक्त बी एम एस टाकतात तर त्यांनी सुद्धा बी एच एम एस आपल्या लिस्टमध्ये फक्त पहिला राऊंड फ्री एक्झिट असल्यामुळे टाकून ठेवलं कारण कॉलेजला नाही जरी गेलं तरी सुद्धा चालतं पुढे याचा काही इस्पेक्ट होत नाही तर त्यामुळे त्यांनी असं केलं आता राहिला प्रश्न की बी मध्ये नेमकं काय झालेलं आहे तर ज्यांचा स्कोअर साधारण एक तीनशे आतमध्ये आहे ओके तीनशेच्या आतमध्ये तीनशेच्या दरम्यान सुद्धा आहे तर यांनी सुद्धा काय केलं सर्वच्या सर्व बीएमएस कॉलेज टाकलेत सर्व सर्वच्या सर्व बीएमएस कॉलेज टाकले आणि हे सत्याऐंशी कॉलेज त्यांच्या लिस्टमध्ये आहेत प्लस यांनी ठराविक बीएचएमएस कॉलेज सुद्धा लिस्टमध्ये ठेवलेले दिसून आले आमच्या लिस्ट शेअर केल्या तर त्यांच्या जास्तीत जास्त जे समजा स्कोअरवाले विद्यार्थी आहेत तर त्यांच्या लिस्ट लिस्टमध्ये तर गव्हर्नमेंट बी एम एस दिसून आलेच पण हे असं सुद्धा प्रत्येक लिस्टमध्ये म्हणजे जर समजा दहा लिस्ट बघितल्या तर आठ ते नऊ लिस्टमध्ये असाच डेटा दिसून येतोय ओके आता जे मुलं साधारण अडीचशे प्लस आहे तर त्यांनी सुद्धा सर्वच्या सर्व बीएमएस कॉलेज आपल्या लिस्टमध्ये ठेवले सोबतच बी एच एम एस कॉलेज सुद्धा आपल्या लिस्टमध्ये टाकले अडीचशे प्लस वाल्यांनी आणि फिजिओथेरपीचा विषय फिजिओथेरपीचा कट ऑफ वर का जाऊ शकतो तर याचं रिझन ऐकून घ्या जे मुलं दोनशे पन्नास प्लस आहेत आणि त्यांना अशी भीती वाटते की सर बी एच एम एस जर नाही मिळालं तर मग आम्ही नेमकं का काय करावं आमचं सेकंड ऑप्शन बी पी टी एच आहे पहिला राऊंड फ्री एक्झिट आहे मग आम्ही ग्रुप बीचं पण चॉईस फिलिंग करतो म्हणजे बी एम एस बी एच एम एस चा सुद्धा चॉईस फिलिंग करतो आणि सोबतच आम्ही फिजिओथेरपी सुद्धा लिस्व टाकतो तर या मुलांनी काय केलं दोनशे पन्नास प्लस वाल्यांनी दोनशे प्लस वाल्यांनी नेमकं काय केलेलं दिसून येतं तर यांनी बी एम एस चे सुद्धा चॉईस फिलिंग केले यांनी चे सुद्धा आणि यांनी बीपी टी एच चे सुद्धा चॉईस फिलिंग केलेले ओके तर आता यामुळं काय झालं जो बीपीटीएच चा कट ऑफ आहे तर तो सुद्धा वाढणार या राऊंड मध्ये जो बी एच एम एस जो आहे तर तो सुद्धा वाढणार बीएमएस सुद्धा वाढणार फक्त कारण एकच की पहिला राऊंड जो आहे तर तो फ्री एक्झिट आहे हे कारण नंबर एक आणि नंतरचे दुसरे जे कारण आहे तर हे सगळे मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत डिस्कस केले नक्कीच तुम्हाला या व्हिडिओला जर पूर्णपणे मी जे एक्सप्लेन केलंय ते कळलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की सर सगळा जो डेटा आहे तर तो आम्हाला लक्षात आला या व्यतिरिक्त अजून जर काही कारण असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा